नीचे भरेंगे तो है पानी, ऊपर नहीं जाएंगे नीचे भरो। जरा पंचायत को जरा मालूम पड़ेगा अशोक का नाम क्या है सर ने? अशोक तो मालूम नहीं है, पानी भेटत नहीं आम्हाला, पानी घ्यावा लागत विकत 170-250 रुपयापर्यंत पाणी घ्यावं लागतं। एक एक महिना सव्वा सव्वा महिना पाणी येत नाही। आम्हाला 1-1.5 महिन्यापासून पाण्याची खूप टंचाई चालू आहे, तर पाणीच येत नाही आहे। फोन जर केला तर फोन पण उचलत नाही, आणि कारणं काही पण सांगतात की पाईपलाईन फुटलेली आहे असं तसं। आम्ही विकतचं पाणी कितपर्यंत घेणार आहे सांगा तुम्ही? प्यायचं पाणी 1-1.5 रुपयाचा एका असतो, हां 4 दिवस जातो तो, हप्त्याला 3 वेळेस घ्यावा लागतो, एवढे पैसे कुठून आणणार आहे आम्ही गरीब लोक? हां आता आम्हाला सोनिया होळकर यांच्याकडनं पाणी भेटतं आहे, टँकर आणता येते आम्हाला। 6 महिना पाणी येत नाही का बरं? अशोकला फोन केला तर तो म्हणतो पाईपलाईन फुटली, मोटर जळाली, अमुक झालं ढमुक झालं, पालाना झाला बिस्ताना झाला असं म्हणतो आहे। त्याला प्रेमात घ्यावा तर प्या असं म्हणतो का? वा पंचायतला सांगा, हे सांगा आम्ही विकत कधी किती पाणी येणार आहे? 170-180 पर्यंत पाणी भेटत आहे, ते बी 100 लिटर येत आहे पाणी, 200 लिटर येत आहे पाणी, वाढवा घेतलं तर 250 लिटरचं मग ते 300-400 रुपयापर्यंत पाणी सांगतोय समोरवाला। आता काय व्यवस्था आहे? व्यवस्था आता आता आज सकाळी विचारलं मी तर तो म्हणे पाईपलाईन फुटली म्हणे परत।